माहिती संप्रेषण वेगवेगळ्या ठिकाणहून माहिती गोळा करणे गोळा केलेल्या माहितीची देवाणघेवाण करणे तसेच त्या माहितीवर प्रक्रिया करणे यासाठी आपण अनेक साधनांचा उपयोग करत असतो या साधनांची यादी करा आणि ती कशी काम करतात त्याची माहिती मिळवा माहिती संप्रेषण तंत्रज्ञान संप्रेषण म्हणजे माहितीची ये जा यामध्ये माहिती संप्रेषणाची साधने आणि त्यांचा वापर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींमध्ये होऊ शकतो त्याचा समावेश असतो पूर्वी माहिती देण्यासाठी वर्तमानपत्रे रेडिओ हीच प्रमुख साधने होती नंतरच्या काळात टी व्हीच्या शोधामुळे मिळणाऱ्या माहितीचा वेग वाढला आता विज्ञान आणि तंत्रज्ञानात अत्यंत जलद गतीने प्रगती होत आहे ही होणारी प्रगती आणि त्यामुळे मिळणाऱ्या माहितीचा वेग हा रोज वाढणारा आहे ज्या कामांना आधी तास तास लागायचे ती कामं आता आपण घर बसल्या किंवा ऑफिसमधून अगदी काही मिनिटात करतो जसं बँकेतून पैशांची देवाणघेवाण करणं विजेची टेलिफोनची बिलं भरणं रेल्वेची तिकीटं काढणं सहलीला जाताना त्या ठिकाणच्या मुक्कामाची सोयदेखील आपण आधीच करून ठेवू शकतो अनेक वेगवेगळ्या विषयांची माहिती संदर्भ आपल्याला सहज मिळतात या तंत्रज्ञानात रोज अनेक बदल होत असतात जर आपण ह्या गोष्टी शिकलो नाही त्यांचा वापर केला नाही तर आपण आणि आपल्याजवळ असलेलं ज्ञान कालबाह्य होईल माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सगळ्यात आधी माहिती गोळा करावी लागते त्यानंतर ती कोणत्या प्रकारात मोडते त्यावरून तिची प्रत्येक वर्गात विभागणी केली जाते त्यामुळे आपल्याला ठराविक विषयांवरील माहिती शोधणे सोपे जाते माहिती दिली की संपलं असं होत नाही तर ती भविष्यात कधीही उपयोगी पडावी म्हणून ती साठवून ठेवली जाते याला माहितीचं व्यवस्थापन असं म्हणतात या सर्व गोष्टींसाठी अनेक साधने वापरली जातात जसे टेलिव्हिजन टेलिफोन इंटरनेट या साधनांचा वापर माहितीच्या देवाणघेवाणीसाठी केला जातो माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे सध्या जास्त प्रमाणात वापरले जाणारे साधन म्हणजे संगणक आतापर्यंत या संगणकाच्या अनेक पिढ्या झाल्या प्रत्येक पिढीबरोबर संगणकामध्ये अनेक बदल झाले तो वापरण्यास सोपा झाला त्याचे काम करण्याची कुवत वाढली पूर्वी संगणक फक्त गणिती प्रक्रिया करताना वापरला जायचा या घडीला संगणकाचा वापर सगळ्या क्षेत्रात होऊ लागला आहे संगणकाच्या पिढ्या पहिली पिढी जे पी एक्रट आणि जे मॉकी यांनी पहिला यशस्वी इलेक्ट्रॉनिक संगणक बनवला ज्याचं नाव होतं ई e एन आय ए सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिक इंटिग्रेटेड अँड कॅल्क्युलेटर या पहिल्या पिढीचा काळ होता एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे एकोणसाठ त्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब जो त्याकाळी उपलब्ध असणारा एकमेव इलेक्ट्रॉनिक एक भाग होता हा संगणक अगदी मिली सेकंदामध्ये गणना करू शकत होता पण हे संगणक अकारणी खूप मोठे वजनी आणि महाग होते त्याचबरोबर त्याला खूप मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा लागायचा त्यामुळे त्याच्या आजूबाजूला खूप उष्णता निर्माण व्हायची आणि संगणक अनेकदा बंद पडायचा हे टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वातानुकूलित प्रणालीची आवश्यकता लागत असे त्याची देखभालही खूप मोठ्या प्रमाणावर करावी लागत असे प्रोग्रॅमिंगची क्षमता देखील कमी होती त्याचप्रमाणे इनपुट देण्यासाठी पंच कार्डचा वापर केला जात असे दुसरी पिढी संगणकाच्या दुसऱ्या पिढीचा काळ होता एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे त्रेसष्ट आधीच्या संगणकात वापरल्या गेलेल्या व्हॅक्यूम ट्यूबची जागा आता ट्रान्झिस्टरने घेतली होती त्यांची निर्मिती बेल लॅब्समध्ये केली गेली ट्रान्झिस्टरच्या वापरामुळे संगणक आकाराने लहान वेगवान अधिक ऊर्जा सक्षम आणि स्वस्त झाला कमांड देण्यासाठी फोट्रॉन आणि कोबॉल या संगणकीय भाषेचा वापर होऊ लागला यामध्ये देखील इनपुट देण्यासाठी पंच कार्डचा वापर केला जात होता वॅक्यूम ट्यूबपेक्षा ट्रान्झिस्टरने कमी उष्णता निर्माण होत असली तरी देखील ती नियंत्रित करण्यासाठी वातानुकूलित प्रणालीची आवश्यकता लागत असे त्याची देखभाल खूप मोठ्या प्रमाणावर करावी लागत असे याचा वापरही विशिष्ट उद्दिष्टांसाठी केला जात असे तिसरी पिढी संगणकाची तिसरी पिढी एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या सुमारास होती हे संगणक इंटिग्रेटेड सर्किट किंवा आय वर आधारित होते आय सीचा विकास ही तिसऱ्या पिढीची ओळख होती या आय सीचा शोध रॉबर्ट नॉयस आणि जॅक किल्बी यांनी लावला आय हा असा एक घटक होता ज्यात ट्रान्झिस्टरची संख्या जास्त होती संगणकाच्या या पिढीपासून इनपुट देण्यासाठी पंच कार्डऐवजी माऊस आणि कीबोर्ड वापरले जाऊ लागले या संगणकाची स्टोरेज देखील जास्त होती ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर देखील सुरू झाला हा संगणक मायक्रो सेकंदाची कामं नॅनो सेकंदात करू लागला परंतु या आय सी चिपचं व्यवस्थापन करणं ही एक अवघड बाब होती आय सी चिप्स बनवण्यासाठी अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान आवश्यक होतं जे त्या काळी तयार झालेलं नव्हतं वातानुकूलित प्रणालीची आवश्यकता या तिसऱ्याही पिढीसाठी आवश्यक होती चौथी पिढी संगणकाची ही पिढी एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षांमध्ये होती या संगणकांमध्ये मायक्रो प्रोसेसर चिप्स वापरल्या जात म्हणजे संपूर्ण सी पी यू हा एक सिलिकॉन चिपवर असायचा कामाचा वेग देखील प्रचंड वेगाने वाढला होता संगणकाचा आकार देखील लहान झाला होता त्यामुळे तो एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं खूप सोपं झालं होतं त्याचबरोबरीनं प्रोग्रॅमिंगसाठी सी सी प्लस प्लस लँग्वेजेस वापरल्या जाऊ लागल्या ग्राफिकल यूजर इंटरफेस जी यू आय या तंत्रज्ञानाचा वापर वापरकर्त्यांच्या अधिक सोयीसाठी करण्यात आला ज्यामुळे संगणकावर काम करणं सोपं झालं हे संगणक आधीच्या संगणकांच्या तुलनेत स्वस्त होते या पिढीपासून पी सी म्हणजे पर्सनल कम्प्युटर किंवा वैयक्तिक संगणक यांचा वापर होऊ लागला आता वातानुकूलित यंत्रणेची आवश्यकता लागत नव्हती तरीही मायक्रो प्रोसेसरच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता होती गरज ही शोधाची जननी आहे यातूनच पाचव्या पिढीची निर्मिती झाली पाचवी पिढी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पुढच्या या संगणकांची साधने ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेली आहेत सी सी प्लस प्लस लँग्वेजेस या पिढीमध्ये अजून विकसित करण्यात आली एम एस विंडोज लिनक्स आणि अजून बऱ्याच ऑपरेटिंग सिस्टीमचा विकास झाला या काळात लिनक्सवर आधारित सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स तयार करण्यात आली या तंत्रज्ञानात रोज नवनवीन बदल होत होते आजकाल व्हॉईस रेकग्निशन या ॲप्लिकेशनचा वापर केला जातो म्हणजे आपण बोललेला शब्द ओळखू शकतात आणि त्याप्रमाणे कृती करतात ज्यामध्ये आपल्याला डेटा टाईप करण्यासाठी कीबोर्डची गरज नाही तसेच संगणकाला एखादी कमांड देण्यासाठी टायपिंग करण्याची गरज नाही हे संगणक आकाराने फारच लहान आहेत जे सहजपणे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येतात आणि वापरण्यासाठी देखील सोपे असतात कामाचा वेग देखील खूप जास्त आहे डेस्कटॉप लॅपटॉप नोटबुक अल्ट्राबुक क्रोमबुक नवीन तंत्रज्ञानाचे मोबाईल फोन्स स्मार्टवॉच आणि अशी बरीच पाचव्या पिढीच्या संगणकांची उदाहरणं सांगता येतील संगणक ही आजच्या काळाची गरज आहे पण त्याचा वापर कसा करावा किती प्रमाणात करावा हे मात्र आपल्याला समजलं पाहिजे त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत ते देखील तुम्ही शोधा आणि समजून घ्या